स्वतःच्या भुकेने शिकणारा मुलगा कसा तयार करावा, मास एज्युकेशन मध्ये हा आपल्या पुढचा आताचा मोठा प्रश्न आहे. स्वतःच्या भुकेने शिकला पाहिजे. टिळकांनी एक संस्कृत श्लोक केलेला होता, ते म्हणाले मला काय शिकायचं त्यावरती माझं काहीच नियंत्रण नाही. शाळा म्हणतात पोरांनी चळवळीत भाग घ्यायचा नाही. बाल्ये राजगुरु यंता, तो नियंत्रण करतो. यौवने भृती देऊ नारा, तरुणपणामध्ये तिथे नोकरी असते ना, कोण देतो ना, तो सांगतो हे त्या ताकद चालतो मी सांगतो थोडं करतो. तथा पेन्शन दाताच, नंतर पेन्शन झाले म्हणून माणूस बंडबंड करतो. अशा तिन्ही काळामध्ये मला माझ्या इच्छेने शिकायचं शिकता येत नाही. म्हणून न हिंदू प्रभु आत्मना, हा भारतीय माणूस कधीच स्वतःच्या इच्छेने शिकू शकणार नाही असा श्लोक लोकमान्यांनी लिहिला होता. पण मग हे जे गुरु आहे की जे पोराला दुसरं काढतात अभ्यासक्रमातून असं म्हणून त्या गुरुंना गुरु म्हणावे काय असं लोकमान्यांनी प्रश्न केला. ते म्हणाले की यांना गुरुप्रमाणे मान देणे म्हणजे नवसास पाहणाऱ्या म्हसोबाला परब्रह्म बलात पोहोचवण्यासाठी. मग हे उचकळून काढायचं नाही, एकेकाच्या अंतःकरणात शिरायचं म्हणजे शिक्षकांनी किती किती करावं ना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या बोलत तर ते आहे की किती गोष्टी शिक्षकांनी कराव्या लागेल. हा पहिली जनगणना करावी. तुम्हाला जनगणना करता येतच करतानाच कळत असेल की पुढच्या वर्गामध्ये किती गर्दी होणार. पण या गर्दीत शिकवायचं कसं, तर तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा. आणि आता युग बदललेले आहे, मुलांना सर्व गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. मोबाईल उपलब्ध झाले, अजून बातमी आहे की मोबाईल मुळे मुलं करतात आणि त्यांनी असे गुन्हे केले तसे गुन्हे केले वगैरे. तर मी लोकांना सांगतो अरे आता मोबाईल गुरु आलाय, मोबाईल गुरु याच्यामधून ज्ञान घेता येतं. हा कॉम्प्युटर आहे, खिशातला कॉम्प्युटर आहे, पण ते ज्ञान नाही आहे. ते आपण येऊ शेवटी माझ्या बोलण्याच्या शेवटच्या टप्प्याने. पण इन्फॉर्मेशन आहे, प्रचंड इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे कोणाला. तेव्हा तुम्ही आणखीन इन्फॉर्मेशन देण्यामध्ये काही गंमत नाही. मग काय केलं पाहिजे, तर दिलं पाहिजे ते हे की इन्फॉर्मेशन बरीच असेल तर त्याचं सूत्र, त्याचा सार, त्याचा आत्मा कसा काढावा. म्हणून मी लोकांना सांगतो की मुलांना वाचायला शिकवा. आणि कसं वाचायला शिकवा, तर वाचता वाचता त्यातलं वैशिष्ट्य आलं पाहिजे. मी नेहमीच सांगतोय की मी पुस्तकं वाचत नाही, मी पुस्तकं वैशिष्ट्य. म्हणजे या सगळी शंभर पानाच्या पुस्तकातून मला पाच मुद्दे नेमके समोर डोळ्यासमोर आले पाहिजे. बाकीचा फाटून पसारा अपास्य फलबू, ते जे फाटो आहे ते बाजूला हे करून सारं तत्व ग्राह्य, त्यातलं सार घेता आलं पाहिजे. हे एका पुस्तकातून शेकड्याची पुस्तकं आहेत. पूर्वी हे पुस्तक लिहायचं तर आणि ग्रंथोपजी ये विशेषी लोकी ये कृष्णा कृष्ण उपजे होवावे असं कसायचा ना. ज्ञानदेवानी हे पुस्तक लिहिणारे लोक आहेत ना, लेखकू असा व्यवसाय त्यांना करून देण्याचा. हा त्यांना परमेश्वराकडे मागितलेली याला जरा कृष्णा कृष्ण काही होऊ दे असं, तर असं पुस्तक निर्माण करणं फार आवड काम. त्यामुळे पुस्तक लिहिता लिहिता कावलेले लोक स्वतःच्या मध्ये श्लोक भरायचे त्या पुस्तकात, त्याला प्रक्षेपणा घुसळलेलं. त्यामुळे जय नावाचा 20,000 श्लोकाचा जो ग्रंथ आहे तो 1,00,000 झाला, 80,000 बेसर. जरा 1,00,000 कोटी रुपयाचं धन छापलं होतं, त्याचं भेसळीचं किती हे सोडण्याचा कार्यक्रम सध्या चालला ना आज सांगतो. तर असं भेसळीचं खूप आहे प्रक्षेप. ते नकारणारे लोक, हे जे नकारणारे लोक होते ते थोडे होते तरी, आणि त्यामुळे पुस्तक फार दुर्मिळ होते. आता पुस्तकं पकापका छापतात, नको तितकी छापतात, आणि त्यामुळे उपलब्ध आहेत. असं जे पुस्तकं समोर येणार आहेत, मोठी समृद्ध ग्रंथालय आहेत. आता तर असं आहे की हा राघव नावाचा माणूस पुस्तकांचा वेडा आहे हे कळल्यावर लोक त्यांच्याकडची पुस्तकं माझ्याकडे आणून टाकतात. माझा ग्रंथसंग्रह ही पुस्तकं आहे. अमेरिकन जोडपी सांगतात ना की माझी मुलं तुझ्या मुलाशी भांडताय, आपल्या मुलांची भांडताय. तशी अनेक प्रकारची मुलं असतात अमेरिकन कुटुंबात. तशी माझ्याकडे जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये मी विकत आणलेली, मी चोरून आणलेली, मी बळजबरीने आणलेली, लो
असे उपग्रह ह्या प्रत्येक सापडते होते ते लोकमान्यांचं पुस्तक मला शोधायला आज सकाळी घाई घाई ती 20 मिनिट अर्धा तास गेला आणि मग ते शेवटी लोकमान्यांचं पुस्तक सापडलं त्यावेळेला घोषित आता मला त्या लोकमान्यांच्या पुस्तकातली पण 200 पानाचं पुस्तक त्याच्यामध्ये तुम्हाला हे बोध्याची गोष्ट जी आहे ती काढायला वेळ कुठे आहे नाही म्हणते ते मी आधीच करून ठेवलं मी वाचताना निघून वाचतच नाही मी वाचताना वेचक चार माझ्या खुणा असतात आणि त्या सुद्धा मी उतरवून माझ्या पॅड मध्ये लिहिलेल्या असतात कुठल्या पॅड मध्ये आहे ते मला आठवत आहे ते मला आठवत पाहिजे आधुनिक काळामध्ये हेच करायला आलो आणि म्हणून या मोबाईल वरती नेट वरती तुम्हाला असंख्य गोष्टी येतात की या गोष्टी कशा पाहायच्या शिकवलं पाहिजे वर्गात एक पुस्तक शिकवणं वगैरे ते गुन्हा आहे हो ते पाठ्यपुस्तक ते काही रचलेलं असतं ते त्याच्या पलीकडचं शिकावं म्हणून असेल मी कॉलेजमध्ये शिकवताना असं लोकांना म्हणायचो की अरे तुम्हाला हे पुस्तक नाही सिलेक्शन्स म्हणतात तर कालिदासाचं शाकुंतलामधले 2-4 श्लोक तुम्हाला एक धडावून नाही तेवढे घोकून तुम्ही 100% मार्क मिळवता पण खरा हेतू असा आहे की 4 श्लोक वाचल्यानंतर अख्खा शाकुंतल वाचायची इच्छा व्हावी शाकुंतल वाचल्यानंतर अख्खा कालिदास वाचायची इच्छा व्हावी कालिदास वाचल्यानंतर इतर कवी कोण आहेत ते शोधायची इच्छा व्हावी हा या वेळचे वाचण्याचा हेतू असतो पण असं आपण मुलांना वाचवतो का आम्ही वाचवतो शिकवलं पाहिजे त्याने वाचा हे इथं जा ते तिथं जा आणि पोरांना त्या पुस्तकांच्या मध्ये असं फिरवून 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 नादी लावा हा सुद्धा ऐकायची नादी लावा म्हणजे काय आपल्याला असं सांगतात प्राचीन परंपरेमध्ये हे जे विश्व निर्माण झालं त्याच्या मुळाशी बिग बँग केली मोठा गुडूम असा आवाज आला दिसून मिळाला बिग बँग के हा जो शब्द स्फोट झाला तो शब्द त्याच्या मुळाशी होता असं म्हणतो तर हा विश्वाच्या मुळाशी असलेला जो शब्द आहे तो असं सांगतात की तुम्ही जर ध्यानस्थ झाला तर आतून तो त्याचा नाद आहे अंतर्नाद आतून येणारा नाद आहे त्याच्यासाठी अर्थातच बहिर्नाद बंद करावे लागतात भ्रामरी नावाचा प्राणायाम आहे कान बंद पापण्या बंद आणि मग चित्त सबल पुस्तकामध्ये लिहा आणि मग भ्रमरी सारखा आवाज काय त्याला भ्रामरी म्हणतात हटयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथामध्ये मी म्हणतो भ्रमरी सारखा म्हणजे भ्रमरासारखा नाही भ्रमरी सारखा म्हणजे बंगली सारखा आवाज काय सूक्ष्म आवाज करा असा त्याचा अर्थ आहे भंग्यासारखा भसाडा नका तर अंतर्नाद ऐकायचा आणि मग त्याची पोडी लागली की माणूस हे जे बहिरूप हे रंग जे आहे ते विसरतो खोला त्रिरूपी माणूस आत्मनी एव आत्मना पुष्टा सदा सदा कर्मवान झालेला असा होतो असा नाद लावायचा असतो बिडी सिगारेटचा नाद वगैरे काही नाद आहे पण लोक ते नाद लावतात त्याचे प्रशिक्षक फार इफेक्टिव्ह असतात मी लोकांना अनेक शिक्षकांना सांगतो की अरे तुम्ही टीव्ही पाहता का आता सगळे जण पाहता ते मला माहिती आहे ते तुरुंग पाहता नाही काय पाहता ते म्हणजे त्याच्या चांगल्या चांगल्या मालिका ऍट के कोण मालिका म्हणजे अगदी थापी माहिती आहे मधल्या जाहिराती पहा तुम्ही सांगता जाहिराती म्हटलं कसं शिकवावं हे कळण्यासाठी सांगतो कारण तो जो धडा त्या टीव्हीवरती मध्ये पेरतात ना त्याला लाखो रुपये त्याला द्यावे लागतात त्याचा परिणाम झालाच पाहिजे ते कसं कसरीत असत रंगीत संगीत असं छान पैकी की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ही वस्तू म्हणजे ब्रह्मांडातली सर्वोच्च मोलाची वस्तू नादी लावण्यासाठी असत अशा मोलोपदी नादी लावणाऱ्या गोष्टी टीव्हीवर आपल्याला ऐकायला मिळतात असं नादी लावणं हे सापडासाठी आणि तेलासाठी आणि शाम्पूसाठी जोड्यासाठी वगैरे असं फालतू गोष्टींसाठी लावणारे लोक तिथं तज्ञ आहेत आणि तुम्ही सगळे जण आहात तुम्ही पुस्तकाचं नाद नाही लावू शकत लावू शकता या संस्थेचे जे संस्थापक कैलासचे आप्पासाहेब पेंडसे कुठे कार्यकर्ते अनंत उद्योग एका वेळेला सगळे चालू असायचे आणि या शेजारच्या वास्तूमध्ये आम्ही राहत होतो ते आणि मी दोघं त्यांच्या घरामध्ये होतो तर त्यांची एक आराम खुर्ची होती
आणि मग ते धावपळत आले की मग त्या आहार खुर्ची मध्ये एका तसराळ्यात गोल भांड्यामध्ये भाजी भात सरळ पोळी असं काढून ते चमच्याने खायचे, कारण खाता खाता वाचता येते. आणि मग ते मला म्हणायचे, थांबो चला या टाइम्स मध्ये काय म्हटलंय ते बघूया ना. आणि म्हणून खाता खाता ते मला इंग्रजी कशाशी खातात ते शिकवत असत. मला ते इंग्रजी जमलंच शक्य असं मनामध्ये हे होतात. त्यामुळे तुला येत नाही की कधीही त्यांनी तुला हे कसं येत नाहीस, तू कसा काढणार तुझ्याच्या कधी जमायचं कसं नाही असं वाटतं कधी. मला तर नाहीच नाही, कोणालाच ऐकवलं नाही. तर ती म्हणाली कसे, अरे वा हे तुमचे छान आहे की प्रत्येक मनाला त्यांनी असा आनंदात वाढवलं की मला कळतंय. आणि कशामुळे कळतंय तुला, आपसाहेब सांगतात, त्यांचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. त्यामुळे माणसात जे काही आत आहे त्याचा आदर करणार, त्याला फोटवा फोडणार, आश्वासन प्रेमळ अशा प्रकारचं त्यांचं बोलणं होतं. आणि त्यामुळे ते मला संस्कृत वाचायला शिकवायचे, इंग्रजी वाचायला शिकवायचे आणि गणित काका कशा घ्यायला पाहिजे, ही पहिली पायरी ही दुसरी ही सर असं करत कृती करायला शिकवत. आणि नाद लावला हो, पुस्तकं वाचावी, नवं काहीतरी शोधून काढावं, असा नाद लावण्यासाठी आपण आपल्या मुलांच्याकडे बघतो का. मी म्हणतो व्हायला माहिती 70 मुलांची 60 मुलं तरी तुमची जीवाची का अशा प्रकारची, त्यावेळी ह्या कोणात काहीतरी गुण आहे आपण खेळूया वाढवूया व्हायला हवं. आधुनिक काळातली ही जी गर्दी आहे त्या गर्दीतून निदान घ्यायचं, चार नमुन्याचं तयार करण्याचं तरी एक पुण्यक्रम कर्म हे म्हणून आपण घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं काम आपल्याला करताना कोणाला जो आनंद आहे हा आपल्याला सरकार 7व्या वगैरे वेतन आयोगानुसार देणाऱ्या पगारापेक्षा फार मोलाचा. माझ्यातून घडलेली मुलं आहेत ही अनुभूती शिक्षकाला उत्तर आयुष्यामध्ये परमानंद देते. रस्त्यामध्ये वाहून नमस्कार करणारा विद्यार्थी हा तुम्हाला भेटतो आणि तो कदाचित पुण्याचा कमिशनर असू शकतो. अशी मुलं घडवणं, माणसांचे आयुष्य घडवणं याला शिक्षण माहिती. डॉक्टर राणा नामेकर म्हणून प्राच्य विद्यार्थी फार होते, थोर असे विद्वान होते. माझ्या भाग्यासाठी मी त्यांच्या शेवटच्या तुकडीचा विद्यार्थी होतो. राणा नांदेकर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ, त्यांचा विद्वत्तेचा दराला एवढा मोठा की त्यांचा फोन आला तर कुठून फोनवरून बोलायच, तितकं ते त्यांचं हे होतं. त्यांचा म्हातारपण जो मूळ असतं त्याच्यावरती जसं प्रेम असतं नाही कोणाचं, तसं शेवटच्या तुकडीचा मी विद्यार्थी मी, त्यामुळे वाण असून देखील ते माझा ऐकायचं काही आम्ही म्हटलं की सर असं तर ते ऐकायचं. एवढा मोठा जाणता माणूस तो ज्ञानप्रबोधन 12वीमध्ये मला काहीतरी चांगले मार्क मिळाले म्हणून सत्ता कार्यक्रम होता, त्यावेळेस ते प्रत्यक्ष होत. आणि त्यांनी सांगितलं ध्येय स्वरूप परिशोधन शिक्षण, आजही माझ्या लक्षात त्यांचे शिक्षण आहे ते मला काय गाठायचं आहे ते हुडकत जाणं म्हणजे शिक्षण, म्हणजे नाद त्याचा लागेल की हे मला हे गाठायचं. आता ही एक पदवीची भेंडोळी नव्हे, हा एक शिक्का नव्हे, एक सर्टिफिकेट नव्हे, तर मला जे त्याचा नाद लागला तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास म्हणजे शिक्षण. म्हणजे हे शिक्षण संपत नाही, आजन्मचा. अनेक लोक हे डिग्री मिळाली की शिकायचं थांबतात, आजन्म शिक्षण हे व्हायला हवं. उपनिषद काळातले हे महान शिष्य होऊन गेले, त्यांचं त्या शिक्षणाने जीवन बदलत, असं शिक्षणाने जीवन बदलावं असं काही आपण देऊ शकतो का, काही रिझल्ट बोलायला तरी असा आपण प्रयास केला पाहिजे. ह्या जीवन बदलत याचा अर्थ नुसतं स्किल ट्रान्सफर करून ते होऊ शकते नाही. अक्षर शिकवलं, उच्चार शिकवला, स्पेलिंग शिकवले, प्रयोग शिकवले वगैरे वगैरे नाही, माणसाला काही साधनं जरूर मिळतात, त्याचं मी अवमूल्यन करू इच्छित नाही. पण तेवढंच दिलं पण का करायचं शिकवलं नाही तर ते नाहीये खरं. उपनिषदात सांगितलंय की अविद्या मृत्यू तीर्थ विद्या अमृत वाष्णुते, शेवट अमृत की जे अक्षय आहे आनंदाचं आहे ते मिळालं पाहिजे.
रिटायरमेंट झाल्यानंतर ज्याचं जीवन सार्थक राहतं तो खरा शिकलेला माणूस. रिटायरमेंट झाल्यानंतर जो संपतो त्याने ही बरोबरची विद्या मिळवलेली असते, त्याला अविद्या असं नाव दिलं, म्हणजे अल्प बळाची विद्या. टेक्नॉलॉजीतनं काहीतरी शिकवलं त्याला आपण बोलू नये, हे माझे ट्रेनर होते, इथपर्यंत पदवी देते. पण गुरुला पदवी देतो त्यांनी मला आयुष्य काय करायचं ते शिकवलं, आयुष्याचा अर्थ शिकवला, मला आयुष्यभरासाठी शिदोरी दिली. म्हणून आपण म्हणतो ही शिदोरी देणारा असा अध्यापक आपल्याला मिळू शकेल. तू बी एड कॉलेजमध्ये काय होते आणि बरे पगार असतात शिक्षकांना, म्हणून तो या व्यवसायात आलेला आहे, तो तसा कधी होत असतो. मुलीच्या काळातल्या ज्या शाळा होत्या त्या गरीब शाळा, हे पगार सुद्धा धड मिळतात न मिळतात असं, त्यामध्ये मला शिकवायची आवड आहे म्हणून शिक्षक झालेले लोक असत. आपण आता तसे होणारच नाही असं कसं म्हणतात, आपल्यातले काहीतरी तसे असले पाहिजे की नाही. आणि म्हणून प्रत्येक शाळेमध्ये ज्यांना नवके घडवायचे त्यांना मुलांना वेळ लावणारे अध्यापक, तुमच्या अध्यापक संख्यामध्ये किती आहे ते ओळखता आलं पाहिजे. माझा अनुभव असा आहे की 20% लोक असे असतात की तुम्ही सांगा किंवा न सांगा तर त्यांच्या हौसेनं काहीतरी प्रयोग करत असतात, त्यांच्या भोवती मुलं अशी लगडलेली असतात. नारळाच्या झाडात चोरू वाजून नारळ लगडलेली असतात ना, तशी मुलं सर उत्तर प्रमुख असं म्हणत असतात आणि आपल्या विषयाच्या पलीकडच्या अनेक गोष्टी ते मुलांना सांगत असतात. असे 20% लोक आहेत. पण या 20% लोकांना भीती वाटावी असं वातावरण शाळेचं जर असलं तर विषयाची संख्या 10-5 आणि असं असतं दुर्दैवानं. शाळेवर वर चष्मा कुणाचा तर ते खालच्या खोडसा वर्गातले 30 वाचा स्वयंप्रेरणेनं काम करणारे 20 अशा 50% लोकांच्या मध्ये असणारे जे लोक आहेत, तिकडं वारा असेल तिकडं वाहणार आहे. शाळेमध्ये जर पगडा खोडसा शिक्षकांचा असेल, म्हणजे मी एकही काळ घेत नाही, मुख्याध्यापकांचं मान फार असे आहेत, मी पाहिले तुंडात असतात आणि त्यांना खूप मान मिळतो. हे जे 20% स्वयंप्रेरित आहे ते म्हणतात धावणे नाही काही चीज नाही, आपण किमान काम करा. म्हणून आपल्याला काय पाहिजे की हे जे स्वयंप्रवृत्त 20% लोक आहे त्या 20% लोकांना उत्तेजित केलं पाहिजे आणि त्यांना म्हणतो पाहिजे तुम्ही ती घडवाल बोलले ती नाही. ज्या ठिकाणी त्याला निवृत्तीनंतर काय करायला हवा आहे हे जाणवत राहतो आणि तो करत राहतो, तो विद्यार्थी अशा 20%च्याकडनं घडलेला असतो. आपण आमच्या सरांनी ते शिकवलं. वाचनाचं साधं वेळ आयुष्यभर पुरणार आहे पण त्याने आम्ही लावलेलं नाही. आता तर अनेक मुलं वाचनाच्या जवळही जात नाही, पुस्तकाच्या जवळ जात नाही का, कारण आम्ही तसं करत. आणि म्हणून आपण असं केलं पाहिजे की आजन्म साधना त्याची करायची अशा अनेक गोष्टींचं वेळ लावा. काय काय करावं याची मी कविता केली आहे. अज्ञानाचा अनुभव नाही, अमूर्त समजून घेणारी काल सूर शिल्पाचा अभिनय नाट्याचा रस घेणारी बहुविध प्रज्ञा अशी रुजावी शिक्षणातून मनोमनी उत्साहाचे सृजनामध्ये रूपांतर हो क्षणोक्षणी. त्याच्या ज्या सगळ्या क्षमता आहेत त्या फुलवणार. अरे नाटक भागे, अरे साहस राहिला तुझा, अरे तू ह्या समाज कार्यामध्ये पुढाकार घे, असं मुलाला वेगवेगळ्या गोष्टींना उत्तेजन देणारी जी प्रज्ञा आहे ती त्या उत्साहाचं सृजनात रूपांतर करणारी. कुतूहलाचा जन्म आहे रावा झरा जिता नवसिद्धीचा डोळस मोर पिसारा रहू पंचेंद्रिय मनबुद्धीचा असं म्हणतो. तर त्याच्या सगळ्या क्षमतांना बोलवणार आहे. डॉक्टर गार्डनर म्हणून शिक्षण तज्ञांनी ही मल्टिपल इंटेलिजन्सची कल्पना मांडलेली, ही बहुविध प्रज्ञा असते. पण आपण फक्त ज्याला पाठ करून भोगता येतं आणि परीक्षेमध्ये भोगता येतं त्यालाच बुद्धिमान समजतो. शाळेमध्ये अनेक असे हिरे असतात की त्यांना पाठ करून लिहिण्याचं कौशल्य नसतं, पण अनेक गोष्टी असू शकतात. उत्तेजन द्या, आयुष्यभर टिके. सत्य शुभंकर जे जे त्याला अनुसरणारे धैर्य हवे त्याला धैर्य द्या. उरली चौकट ठरली चौकट पार कराया निर्भय बळ अवतरो नव्हे.
आपण देत असू तर काही खरं नाहीये, त्याच्या पलीकडचं काहीतरी करायची निर्भयता द्यायला हवी. अभिनव उत्तर शोधण्या तर मन चुका करायला घेऊ नये. आपण सर्वजण चुकीबद्दल फार चुकीचा संदेश देतो, चुकला की हाणे, चुकला की हाणे असं आपण करतो. चुकलं तरी चालेल, करून पहा असं आपण सांगत नाही. त्यामुळे चुका करायला घेऊ नये आणि उद्याच्या जीवनाचं जे ठरेल पाया ते उभे, उद्याच्या जीवनाला जो पाया ठरेल ते उभे असं करायला पाहिजे. असं काही शाळा शाळा करून करण्याला वेळच नाही, वावच नाही अशी परिस्थिती असते. कारण शाळेची घंटा झाली की लोक पळते. पाच वर्षानंतर शाळेत रेंगाळावं असं शाळेत काही योजलेलं नाही. नव्या शाळा अशा झाल्या पाहिजेत की ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तकं शिकवली 11 ते 5 सरकारचा दंड काय म्हणून, पण जास्तीचं काही शिकवू नका असं तर कायदा सरकारनं केलेलं नाही. आणि म्हणून त्या शाळांच्या मध्ये ह्या सर्व क्षमता पुरवणार असं बुफे रंगणी, तुला जे शिकायचं ते शिक, पण शिकलं पाहिजे अशा एका शाळेमध्ये समजा 8 गोष्टींच्या व्यवस्था केल्या. नृत्य शिकवायचे, नाट्य शिकवायचे, लेखन शिकवायचे, काव्य शिकवायचे, कला शिकवायचे, अशा प्रकारचे त्यातले शिक्षण आले आणि त्यांना मुलं 1 शाळा संपल्यानंतर 5 ते 7 या वेळामध्ये समजा इथं थांबा आणि मग 7 नंतर घरी जा असं सांगितलं आणि ती मुलं तिथं थांबली आणि स्वतःच्या इच्छेनं 8 पैकी 4 निवडा आणि ते करा असं सांगितलं तर मुलं होतील अनेक अंगाने त्यांना त्या शाळेबद्दल सौहार्द वाटेल. अशा स्वरूपाचं काही शाश्वत देण्यासाठीची जी प्रेरणा लागते ती प्रेरणा कोणाला मिळते तर जुन्या शास्त्राच्या मध्ये विद्यार्थ्यांची जी एक आदर्श विद्यार्थ्यांची जी एक कल्पना उपनिषदांमध्ये सांगितली त्याच्या मी तुम्हाला संपवण्यापूर्वी काही सांगू इच्छितो. शिक्षणातून माणसाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी अशी जी आपण समजूत करतो ते कुठे उलट आहे. सगळ्या गोष्टींबरोबर त्याला प्रश्न पडावे अशी जिज्ञासा जन्माला घातली पाहिजे. आणि मी म्हणतो की शिक्षणातून शाश्वत काय मिळायचंय तर सततची जिज्ञासा, जाणून घेण्याची इच्छा, कुतूहल हे झालं पाहिजे. सगळं कळलं मला, आता मला काही शंका उरली नाही असं समाधानी मन असता का नाही, मन असमाधानी असलं पाहिजे. मला यातलं पुढचं कळलं पाहिजे, मला यातलं पुढचं कळलं पाहिजे असं ध्येय पाहिजे. म्हणजेच ही जी जिज्ञासा आहे ही जिज्ञासा विज्ञानाबद्दल असू शकते. विज्ञान आणि तंत्रज्ञानात सगळं शरीर देहविज्ञान कळावं, सृष्टी विज्ञान कळावं याचा एक वेळ लावता येणं शक्य. मनोविज्ञान कळायला पाहिजे, समाज विज्ञान कळायला पाहिजे, हे कुतूहल आजन्म पुरेल असं देता येणं शक्य आहे. तत्वज्ञान याचं कुतूहल निर्माण झालं पाहिजे. श्वेताश्वर म्हणून उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये त्यांनी म्हटलंय किं कारणं ब्रह्म कुतस्व जाता, या जगाच्या मुलाशी ब्रह्म आहे असं ऐकतो तसंच आहे का, आम्ही कुठून जन्माला आलो, जीवामकेन आम्ही जगतो ते कसे काय जगतो कशाच्या आधाराने जगतो, संप्रतिष्ठा हे जाणार आहे कुठं असा प्रश्न श्वेताश्वर त्याला त्या विद्यार्थ्याने विचारला. आणि गुरु असं म्हणाला मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगेन, तू विचारत राहा. आणि हे प्रश्न विचारण्याचं जे कल्चर आहे ते शाळेत आपण पेरलं पाहिजे. तुम्ही मला 35 मिनिटाचे तसा एका चावट पोरानं काहीतरी प्रश्न विचारला की गेली का 5 मिनिटं, दुसऱ्या विचारला की गेली का 5 मिनिटं, कधी मी संपवणार माझं पुस्तक. मला कळत नाही की शिकवतो म्हणजे आपण करतो काय, पुस्तक धडा त्याच्या आधी आपण वाचून दाखवतो एवढंच. मग त्याला कुतूहल निर्माण करायला वेळ नाही म्हणणं काही खरं नाही, परंतु तो असतो. ते केनो परिषदात म्हटलंय या शाळेत या, या आश्रमामध्ये या आणि तपसा ब्रह्मचर्याने श्रद्धा या ती मूर्त आहे ना मुलांना तप म्हणजे चिकाटी ब्रह्मचर्य एकाग्रता ब्रह्माच्याकडे चित्त लागलेलं असत श्रद्धा या आणि त्याच्याबद्दलचा आदर या 3 गोष्टी रुजवा वर्षभरात संवत्सरम संवत्सत एक वर्षभरात इथं मोरा यथा कामं प्रश्नान पृच्छत आणि जशी इच्छा असेल तेवढे प्रश्न विचारा असं सांगितलं. हे आपल्या जुन्या परंपरेतलं फार महत्वाचं सूत्र आहे की जर तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणा काही आणा पण हे जिज्ञासा आणि कुतूहल आणि प्रश्न हे विचारायला शिकवलं पाहिजे. आपण उत्तर द्यायला शिकवतो, प्रश्न विचारायला शिकवतो आणि मग यथा काम प्रश्नान पृच्छत आणि शिक्षक काय म्हणतात ते गुरु यदि विज्ञास्यामः
सर्वम हरो पक्षामा त्या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला माहित असेल तर सरळ सांगू, हातचं काही न ठेवता सांगू, सर्वम हरो पक्षा। तर पहा या गुरुला केवढी हिंमत असेल की मला सर्व माहित असेलच असं नाही, हे तो प्रामाणिकपणे बोलतो। मला माहित असेल तर मी सांगेन, आणि दुसरं आश्वासन काय देतो, मला जे माहिती आहे ते सगळं सांगेन, हातचं टाकून नाही। तत्व ब्रह्मचर्य आणि श्रद्धा पाहिजे असं म्हणत आणि तरी प्रश्न विचारा। आता श्रद्धापूर्वक प्रश्न विचारणं काय पण तो आहे, तर्काने शेवटला जाता येणार नाही अशा प्रकारची कल्पना आहे, पण तर्क वापरून झाल्यानंतर पुढच्या गोष्टी सांगतात। तर्का भार नाही करत, एक तर्क सांगितला तो फोडला, दुसरा सांगितला तो फोडला, असं करता करता तर्काची एक मर्यादा करून जाते, त्याच्या पलीकडे श्रद्धा असते। पण विचारा, तर्क चालवा असं आपल्याकडे प्राचीन परंपरेत चालत। आपण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना की जिज्ञासा द्या, हे कुतूहल द्या की हे जग कसं निर्माण झालं, या जगाचं पुढं काय होणार आहे, आणि या जगाचा विचार करायला शिकवलं की या जगात आम्ही ज्या पद्धतीने ज्या जीवनशैलीने जगतो त्यानं उद्याचं चिरं दुष्कळ होणार आहे, अंटार्क्टिकावरलं बर्फ वितळणार आहे, समुद्र 9 इंचांनी वर वाढणार आहे, अशा काही प्रदूषणाचं शहराचं शहर बाद ठरणार आहे, नद्या विषारी होणार आहे। मग या सगळ्या विश्वाबद्दलच विचार करायला लागला की तो पर्यावरणवादी वगैरे न होता पर्यावरणाचा आस्वादी होईल, पर्यावरणाच्या बद्दल आस्था असणारा होईल, त्याला ते कुतूहल आणि इन्व्हॉल्वमेंट ती शिकवा। अगदी निसर्गाच्या सान्निध्यात शिकवणं शक्य नाही, खरं म्हणजे असं नाहीये, पुण्यातल्या सगळ्या शाळा उचलून बाहेर गेले 30 किलोमीटर बाहेर, आता जरा जिथं 10 वस्ती अशा ठिकाणी गेल्या आहेत आणि चांगल्या काही निवासी गेल्या काही बसनी नाहीतरी दाखवतो आपण 50-50 किलोमीटर, तर तशा गेल्या तर त्या सुद्धा अशा वातावरणामध्ये चालू शकतील। पण समजा त्याने जर तरी निसर्गाबद्दल पर्यावरणाबद्दल विचार करायला मुलांना शिकवा, ही आपली प्राचीन परंपरा आहे। आणि शिकायचं ते कुठून, छांदोग्य उपनिषद उपनिषदात गोष्ट आहे की तो मुलगा जो आहे त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी त्याने लक्षण दिसलं गुरुला, पण याचा चेहरा उजळलेला दिसतो, त्याला काहीतरी समज आली सारखी दिसते, आणि मग त्याला ब्रह्मवेदी वो खासी, अरे तू ब्रह्मवेद असल्याकडे दिसतोयस, गुरुत्व अंश शास, अरे तुला सोडू कुणी, गुरु विचारतोय की तुला ब्रह्मवेद आहे, मी तर तुला शिकवलेलं नाही, तू तुला कोणी शिकवलं, आणि तो उत्तर देतो अन्ये मनुष्ये व्या, मला माणसांपेक्षा वेगळ्या लोकांनी शिकवलं, निसर्गाने शिकवलं, मग त्या बगड्याने शिकवलं, मग त्या याने शिकवलं, असं तो सगळं सांगतो। जगाकडनं शिकायला शिकवतो, हे कुतूहल, हे प्रश्न, ही जगाबद्दलची जिज्ञासा, हे जगाच्या निर्मितीपासून अंतापर्यंत तत्वज्ञान, हे पर्यावरण, हे समाजकारण, हा आपला इतिहास, याबद्दल कुतूहल निर्माण करतो। इतिहासाच्या अनेक शिक्षकांना मी सांगितलं हो, इतिहासासारखा रोचक विषय तुम्ही इतक्या वृक्षपणे कसं काय शिकू शकता, धडे संपवणे याच्या पर्यंत धरणच नसल्यामुळे तसं शिकवलं। इतिहास किती गंगवून सांगता येणं शक्य, इतिहासाबद्दल विलक्षण कुतूहल निर्माण करता येणं शक्य, आणि या देशाचा इतिहास माझ्या उद्याच्या जगाच्या सोयीनं मला शिकला पाहिजे, इतिहासापासून काय धडे घेतले पाहिजे हे करण्यासाठी इतिहास शिकायचा, तशा पद्धतीने इतिहास आपण शिकवायला सांगा, ते कुतूहल आणि ती प्रेरणा निर्माण करायला सांगा, हे शाश्वत आहे, हे शाश्वत आहे। आणि हे सगळं करताना एक विलक्षण संवेदना मुलांना शिकवली पाहिजे। निबर होत चाललेत लोक, निबर मुंबईमध्ये जसं रेल्वे खाली पडली पाहिजे तर मला माझी पुढची लोक गाठली पाहिजे म्हणून माणूस तिकडे न बघता पळत शिकतो, निबर झाले त्याला संवेदना शिकवा। आइन्स्टीनने लिहिलं आहे की वाइडनिंग सर्कल ऑफ कंपॅशन, सर्कल ऑफ कंपॅशन म्हणजे कुणासाठी तुमचं कार्य दुखावतं तर तो माझा भाऊ असला तर, माझा शेजारी असला तर, माझा दातवा असला तर, अशी वर्तुळ असतात, पण त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे असं विश्वाचे अर्थ कळावे इथपर्यंत न्या असं सांगतात। हे सांगणं म्हणजे आपली भारतीय परंपरा आहे। या सगळ्या परंपरांचा विचार करत
आपण सगळ्यांनी जर शिक्षण देण्यास सुरुवात केली तर मला असं वाटतं की आपल्या शाळा ह्या सगळ्या आधुनिक तंत्राने सुसज्ज असून निष्प्राण असणारे त्यात प्राण असेल त्याच्यात जीव असेल हा जीव घडण्याचं जे शास्त्र आहे ते कळावं म्हणून अशा प्रश्नाला आपण घेतो आणि ह्या अशा परिषदांच्या मध्ये या पठती लिखती पश्यती पृच्छती कलागुणानुपाश्रयती जो मुलगा वाचतो लिहितो पाहतो विचारतो कलागुणांचा आधार घेतो तस्य दिवाकरकरण किरणी ही नलिनी तरमिव सूर्याच्या किरणाने कमलिनी फुलावी विकास्यते बुद्धी त्याची बुद्धी अशी होते अशा अनेक अंगांनी मुलांना नदी लावण्याची शाळा आपण सगळ्यांनी करावी विचार करायला मुलांना शिकवावं झापडबंद जगायला शिकवू नये यासाठी अशी शिबिर आपण वापरूया आमच्या नशिबानं ज्ञानप्रबोधिनीसाठी अशी जिवंतपणा पेरणारी शाळा असा आश्रम आम्हाला लाभला त्याचं कौतुक करत बसण्यापेक्षा हे सगळीकडे कसं उपलब्ध करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे म्हणून हे शिक्षण केंद्र काढलं आणि त्यावर एक नमुना किती छान अशी कौतुक स्वीकारत बसणं शक्य होतं तर ते नाही झालं 100 लोकांना बोलवा वारंवार बोलवा आणि त्यांना सांगा की हे तुम्हाला शक्य होईल नाही तर तुम्ही ऐकून असा संस्कार घेऊन गेला अगो त्यांना अंतर्मध्ये ठेवणं शक्य होईल आपल्याकडे शक्य नाही होत तर याचा हेतूच असं पण झाला हे आपल्याला सगळ्यांना आग्रहाने मी सांगतो की हे शक्य आहे आधुनिकातले आधुनिक असून सुद्धा तुम्ही असे सनातनातले सनातनी असे पाहिजे की ही आत्मविद्या हे वेद हा नाद आम्ही मुलांना लावू असं तुम्ही म्हणू शकला पाहिजे ज्ञानप्रबोधिनी शक्य झालं मग आम्हाला का नाही होणार असं मनात ठेवलं पाहिजे ज्ञानप्रबोधिनी म्हणजे काहीतरी असं उच्च आसनावरच हस्तकृती बनवण्यात बनवलं असं काही नाही ते माती वरलं असं एक महत्कार्य आहे त्या मातीचा काही कण आम्हाला लागला या अनुभवात मी सांगतो की ते कोणालाही हे वेळ लावता येणं शक्य आहे आणि ज्ञान देता येणं शक्य आहे आपण सगळ्यांनी ते आवश्यक करत आलेलो आहात वेगळं वेगळं काहीतरी करता म्हणून मी तुम्हाला बोलावतो त्याचे चळवळीचे शिक्षण कार्यकर्ते झाले ते करतात अशा प्रकारचं काय एकमेकांना सांगितलं पाहिजे एकमेकांना आश्वासन दिलं पाहिजे की आपल्याला सुद्धा जमेल एनेबलिंग एज्युकेशन शक्य होईल असं सांगणारं शिक्षण आपण दिलं पाहिजे त्याचं हे 2 दिवसीय सत्र या माझ्या लावलेल्या भाषणाला सुरू झालं आहे कंटाळा आला असला तरी यातलं जे काही लक्षात राहील ते प्रत्यक्षात करून पाहा तुम्हाला यश मिळेल धन्यवाद